शासन आपल्या दारी घरात बसणाऱ्यांना काय करणार शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे महत्त्व सी शिंदे यांचा हल्ला बोल जे अडीच वर्ष केवळ घरात बसले त्यांना शासन आपल्या दारी कार्यक्रम काय करणार या कार्यक्रमाला बोगसगिरी म्हणणे म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सामान्यांचा अपमान करण्यासारखं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे बदनामी करणाऱ्यांना योग्य बी उत्तर देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय बीड जिल्ह्यातल्या परळी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री रणजित पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे माजी आमदार पंकजा मुंडे आधी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय की आत्तापर्यंत झालेल्या शासन आपल्या दारीमध्ये हा सगळ्यात यशस्वी कार्यक्रम झाला रेकॉर्ड ब्रेक गर्दी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे आतापर्यंत वीस कार्यक्रम झाले एक कोटी चौऱ्याऐंशी लाख लोकांनी शासन आपल्या दारी योजनेचा लाभ घेतला सरकारचा कार्यक्रम बोगस आहे असं काहीजण म्हणतात अनेक लोक लाभ घेऊन गेले जे अडीच वर्ष गरीब असले त्यांना काय कळणार शासन आपल्या दारीचे महत्व असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला अडीच वर्ष घरात राहून बोगसगिरी केली त्यांनी असं म्हणणं म्हणजे लोकांचा अपमान आहे आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मोठ्या प्रमाणावर लोक या कार्यक्रमाला येत आहेत हीच पोटदुखी त्यांच्या छातीत धडकी भरवणारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला दोन तृतीयांश जागा मिळाल्या असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलेलं आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील निकाल बघून मोदींची लाट दिसलेली आहे लाट संपली म्हणणाऱ्यांना सडेतोड उत्तर मिळालेलं आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी असं स्पष्ट केलं आहे हे शेतकरी आणि कष्टकऱ्यांचं सरकार त्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी बीड